मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. भारतीय डाक सेवा इंडियन पोस्ट यांच्याद्वारे महाराष्ट्रामध्ये ग्रामीण डाक सेवक या पदांची 3650 पदाची जाहिरात आलेली आहे. तर मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक या पदाची नेमकी निवड ही कशा प्रकारे केली जाते ही बरेचसे विद्यार्थी मित्रांना माहीत नाही आहे. त्यावर माहिती देणारा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे आणि जाहिरात आपल्या समोर आहे. तर मित्रांनो, जाहिरातीमध्ये आपण जाणून घेऊया की या पदाची निवड प्रक्रिया ही कशा प्रकारची असते, निवड ही कशा प्रकारे केली जाते. त्याचबरोबर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरत असताना कोणतेही चुका होऊ देऊ नका, त्यावर मी सेपरेट एक व्हिडिओ देत आहे, आपण थोडं वाट बघा. तर मित्रांनो, सर्वप्रथम सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारची आहे ते समजून घ्या. तर मित्रांनो, फक्त 10वीच्या मार्क्सवर, म्हणजे 10वीमध्ये जेवढे आपल्याला गुण मिळालेले आहेत त्याच गुणाच्या आधारे आपली मेरिट लिस्ट तयार होणार आहे. बघा, सिलेक्शन विल बी मेड ॲज पर द ॲटोमॅटिक जनरेटेड मेरिट लिस्ट ॲज पर द रूल बेस्ड ऑन कॅन्डिडेट ऑनलाईन सबमिटेड ॲप्लिकेशन. तर मित्रांनो, आपण ऑनलाईन अर्ज भरत असताना 10वीचे गुण जेवढे टाकलेले आहेत आपण मार्क लिस्टप्रमाणेच गुण टाका, कारण भविष्यामध्ये या गुणाच्या आधारावर आपली निवड होणार आहे, आपला पॉईंटसुद्धा चुकता कामा नये. तर मित्रांनो, 10वीच्या गुणाच्या आधारे ही निवड होणार आहे आणि ही निवड होत असताना गुणपत्रक मेरिट लिस्ट तयार होत असताना ॲटोमॅटिकली जनरेटेड लिस्ट ही येणार आहे. दुसरा मुद्दा जो आहे की जर तुम्ही 10वीच्या नंतर 12वी झालेले असाल, ग्रॅज्युएशन झालेले असाल, ते कोणतेही गुण इथे पकडले जाणार नाहीत. फक्त 10वीमध्ये जे गुण आहेत तेच गुण आपल्याला मेरिट लिस्टसाठी पकडले जाणार आहेत, असा हा 2 नंबरचा मुद्दा येथे सांगतो आहे. म्हणजेच 10वीच्या वर आपण कितीही उच्च शिक्षण घेतलं असेल तर त्याचा फायदा या पदासाठी तुम्हाला होणार नाही. परंतु मित्रांनो, भविष्यामध्ये जर आपण एकदा नियुक्ती झाली असेल ग्रामीण डाक सेवक आणि आपण उच्च शिक्षित असाल तर मात्र पदोन्नतीसाठी त्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल. तर तशा प्रकारे इथे माहिती आहे. आपण जर सविस्तर वाचलं तर बघा, नो वेटेज विल बी गिव्हन फॉर हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर उच्च शिक्षणाला इथे कोणतंही वेटेज मिळणार नाही, ओनली 10th स्टँडर्ड याचेच गुण इथे पकडले जातील. कॅन्डिडेट हॅविंग बोथ मार्क, जर आपल्याला दोघांनाही सारखे गुण मिळाले असतील किंवा सारखे गुण 10वीमध्ये असतील तर अशा वेळेस शासनाच्या नियमाप्रमाणे जो सिनियर आहे, म्हणजे ज्याची डेट ऑफ बर्थच्या बेसिसवर त्याची निवड होईल, त्यानंतर ST फिमेलला प्राधान्य दिलं जाईल, नंतर ST फिमेलला, OBC फिमेल, EWS फिमेल, अनरिझर्व फिमेल, नंतर ST मेल, SC मेल, OBC मेल, EWS मेल आणि अनरिझर्व मेल. तर अशा प्रकारे हे प्राधान्य राहणार आहे. तर मित्रांनो, जर आपले ग्रेडमध्ये गुण नसतील, जसं की आपले जनरली पर्सेंटेजमध्येच आहे, म्हणजेच 55%, 7%, 75%मध्ये आहेत, तर हे गुण ॲटोमॅटिकली कन्वर्ट केले जातील ग्रेड पॉईंटमध्ये, GD मध्ये. जर आपले 95% असेल तर 9.5 असा आपला ग्रेड असेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपली निवड होणार आहे. एक्झाम ही होणार नाही, आपल्या 10वीच्या गुणावर आपली निवड होणार आहे. अर्ज भरत असताना आपल्याला 20 पोस्ट आहेत, ज्या सर्कलमध्ये आपण राहता त्या सर्कलमधले 20 पोस्ट ह्या आपल्याला निवडता येतील, प्राधान्यक्रम देता येईल, त्यापैकी कोणतंही एक पोस्ट आपल्याला मिळणार आहे. तर अर्ज भरण्याची घाई करू नका. संपूर्ण अर्ज कशाप्रकारे भरावा याची सविस्तर माहिती मी आपल्याला दुसऱ्या व्हिडिओमध्ये देईन, तो व्हिडिओ आपण नक्की बघा. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी संपूर्ण जाहिरात आपल्याला सांगितलेली आहे. याही व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये शंका असतील तर कमेंट्स करा. अर्ज भरत असताना 10वीचे गुण हे व्यवस्थित अचूक टाका. धन्यवाद.